या दरम्यान वेगवेगळ्या शाळेमध्ये भेटी पण जायला असणार yes. yes. मुलांशी पण तुमचा संवाद होतो yes. मुलांशी संवाद होताना तुम्हाला मुलांमध्ये काही बदल दिसतात की किंवा त्यांच्याशी काही स्पेसिफिक उदाहरणं सांगता येतील कारण मला हा बदल दिसला किंवा ही गोष्ट मला दिसली ज्या गोष्टी तुम्हाला खूप आनंदित केलं असे काही उदाहरणं आहेत का खूप उदाहरण आहे म्हणजे शाळेची भेट तर वेगळी ग्रुप आणि व्हिडिओ त्यांची इतकी बघितली की फर्स्ट ऑफ ऑल त्यांची एनर्जी इतकी वाढून गेली होती कारण की फोकस आणि लोकस ऑफ कंट्रोल जे होता ते शिक्षकांपासून मुलांपर्यंत गेला होता तर त्यांची एनर्जी लेवल्स कारण की आता ग्रुप आहे पियर आहे तर वर्गात शोर होतोय पण कशासाठी अभ्यासासाठी तर शोर असा नाही की मुला गप्प मारतायत किंवा खेळतायत आम्ही ते ते पण केलं दॅट इज ऑल्सो ओके फॉर मी पण आता मला जे एनर्जी लेवल दिसत होता या प्रकल्प घेतल्यानंतर इट वॉज व्हेरी डिफरंट म्हणजे टी एल एम जे शिक्षकांनी बनवलं होतं त्यामुळे म्हणजे एक एक एक, एक जगह देख रहे हैं कि बच्चे आ, पत्थर से खेल रहे हैं। रहे हैं एक जगह देख वो कोई राह की मशीन बना रखी है उससे किसी को सिखा रहा है दूसरी जगह देख रहे हैं तो ग्रुप आपस में इंग्लिश रीड कर रहे हैं इंग्लिश का इतना ज्यादा मैंने कभी स्पोकन इंग्लिश का परिणाम देखा ही नहीं था स्कूल पे तर ते मी बघितली तर फॉर मी इट वॉज अ वेरी वेरी वे वे फ्रेश चेंज त्यांच्यासाठी एनर्जी त्याचे परिणाम आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल जे काय आमचे विषय मित्र बनले होते सब्जेक्ट फ्रेंड झाला आपण म्हणतोय त्यांच्या कॉन्फिडन्स लेवल खूप मला दिसला की इट इज अ ह्यूज चेंज ह्यूज म्हणजे माझा प्रकल्प आहे तर बायस असू शकतात बाकीचे जे लोक व्हिडिओ बघतायत इंटरव्यू इंटरव्ह्यू बघतायत ते जाऊन पण बघू शकतात इट वॉज अ ह्यूज चेंज इन द चिल्ड्रन त्यांची एनर्जी लेवल कॉन्फिडन्स आणि ऑफकोर्स तुम्ही एक काय गोष्टी शिकतायत ना त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आय हॅव प्रमोटेड माय सेल्फ तर ती कॉन्फिडन्स मला मुलांमध्ये दिसली